नमस्कार, आज आपण उरलेलं वरण त्याच्यापासून थालीपीठ बनवणार आहोत. तर इथे मी वरण घेतलेलं आहे, तुरीचं वरण आहे. हे एक वाटी घ्यायचं आहे. आता याच्यात आपण सगळं मसाले एकत्र करून घेऊया. तर मी इथे एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, एक हिरवी मिरची, शिमला मिरची एक चमचा आहे, आणि ही कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली आहे. हे सगळं एक ह्याच्यात टाकून घ्यायचं. आणि 3 लसूणच्या पाकळ्या आहेत, त्या अशा थोड्याशा वरचेवर त्याला बारीक करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा लिंबूचा रस आहे, पाव चमचा हळद, एक चमचा लाल मिरचीची पावडर आहे, एक वाटी बेसन घेतले. हे आपण सगळं मिक्स करून घेऊ. दह्याच्यात वाटलं तर आपण पाणी टाकायचं आहे. थोडंसंच पाणी टाकायचं, अर्धी वाटी पाणी, चवीनुसार मीठ. अगोदर वरणमध्ये मीठ असणार, तर आपण चवीनुसार बघून घ्यायचं. एकीकडे तवा गरम केलेला आहे. एक चमचा जिरा पावडर, एक चमचा धने पावडर एकत्र करून घेऊ. तवा गरम झालेला आहे, आता त्याच्यात तेल टाकायचं. एक चमचा जिरं टाकलेलं आहे तेलामध्ये, आणि एक चमचा मोहरी. त्याला सगळीकडे पसरवून घेऊया. जे बॅटर केलेलं होतं आपण ते टाकायचं. सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आपण छानपैकी थालीपीठ सारखं. आता याला आपण झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून द्यायचे. झाकण खोलून बघायचं आपण ते शिजलंय का. दोन्ही साईडने आपण व्यवस्थित ते शेकून घ्यायचं आहे, नंतर मग सॉस सोबत खाऊ शकतो. हे छान रेडी झालंय, तर काढून घेऊया आपण सर्विंग. सॉस आणि हे थालीपीठ आपलं रेडी आहे.